नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला संक्रांत स्पेशल बिना पाकातल्या तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या ते दाखवणार आहे. चला तर मग तिळगुळाच्या वड्या कशा करायच्या आणि त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. संक्रांत स्पेशल बिना पाकाची तिळाची वडी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. ही वडी छान खुसखुशीत होते. एक वाटी तीळ घेतलेले आहेत आणि ज्या वाटीने तीळ घेतले त्याच वाटीने मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे मी भाजून घेतलेत आणि त्याची सालं काढून घेतलेत. तुम्ही जर शेंगदाण्याची सालं नाही काढली तरीही चालतील. त्याच वाटीने मी दोन वाटी गूळ घेतलेला आहे. 2 चमचे साजूक तूप आणि 1/2 चमचा विलायची पावडर घेतलेली. तर सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊयात. मी गॅसवर पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये तीळ घालती आहे. आपल्याला तीळ चांगले भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम मी मिडियमवर ठेवलेली आहे. तीळ आपल्याला जास्त भाजायचे नाही. तडतड करायला लागले तीळ की लगेच काढून घ्यायचे. जर तीळ जास्त भाजले तर तिळाची चवसुद्धा बदलते आणि कडवटही लागतात खाताना. मी ह्या आधीसुद्धा तिळपट्टी, तिळाच्या वड्या, तिळाचे लाडू यांची रेसिपी अपलोड केलेली आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. तीळ भाजून झालेले आहेत, आता मी ते काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून घेते. तीळ थंड झालेले आहेत, आता आपण शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला फिरवून घेऊयात. थोडेसे जाडसरच फिरवून घ्यायचे, जास्त मोठेही नाही ठेवायचे आणि जास्त बारीकही नाही करायचे. शेंगदाणे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, आता ते एका बाउलमध्ये काढून घेते. आपल्याला असेच बारीक करून घ्यायचे. मी शेंगदाणे काढून घेतलेत, आता आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे. तिळाची पण आपल्याला जाडसरच पावडर तयार करायची आहे, जास्त बारीक करायचं नाही. मिक्सरचं बटन आपल्याला चालू बंद करूनच तीळ बारीक करून घ्यायचे आहेत. तीळसुद्धा मी असे जाडसर फिरवून घेतलेले आहेत मिक्सरला, जास्त आपल्याला बारीक नाही करायचं. जास्त जर आपण तीळ बारीक केले तर तिळामधून तेल बाहेर येतं. आता हेही मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता तिळाचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट मी एकत्र करून घेतलं आहे, त्यातच विलायची पावडर घालायची. विलायची थोडीशी मी जाडसर कुटून घेतलेली आहे. मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि ज्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याला मी आधीच तूप लावून घेतलेलं आहे. मी गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घातलं आहे. तूप वितळलं आहे, आता आपल्याला ह्यामध्ये बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला गूळ फक्त वितळून घ्यायचं आहे, गुळाचा पाक नाही करायचा. गूळ आपण बारीक चिरून घेतला की तो पटकन विरघळतो. हे पहा, एकदम छान विरघळतो गूळ. गूळ आपला चांगला वितळलेला आहे. आता आपण हे जे मिश्रण तयार करून घेतलंय शेंगदाणे आणि तिळाचं ते ह्यामध्ये घालूया. आता हे मिश्रण मी शेंगदाणे आणि तिळाचं मिश्रण मी गुळामध्ये घातलेलं आहे. गॅस मी एकदम लोवर ठेवलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण एका ताटावरती काढून घेऊया. मी हे मिश्रण ताटामध्ये काढून घेते. ही कृती मात्र खूप पटपट करायची आहे, नाहीतर पुन्हा गूळ थंड झाला तर आपल्याला वड्या नीट करता येणार नाहीत. मी चमच्याला तूप लावून घेतलेले आणि आता हे मिश्रण आपण सगळं व्यवस्थित पसरून घेऊयात. हाताने पसरवायचं नाही कारण हे मिश्रण खूप गरम असतं.
मी हे मिश्रण सगळं व्यवस्थित ताटावरती पसरून घेतलेलं आहे. आता साधारण 5 मिनिटं मी थोडंसं थंड होऊन देणार आहे, त्यानंतर आपण गरम असतानाच त्याचे काप करून घेऊया. साधारण 4 ते 5 मिनिटं झालेली, मिश्रण अजून थोडं गरमच आहे. आता हे काप मी तयार करून घेते, सुरीने अशी कट करून घ्यायचे. मिश्रण गरम असतानाच आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत, नाहीतर ते थंड झाल्यानंतर व्यवस्थित कट होत नाही. मी हे सगळं कट करून घेतलेलं आहे, आता थंड झाल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. वड्या आपल्या थंड झालेल्या आहेत, आता आपण त्या काढून घेऊयात. एकदम सहज निघत आहेत, खूप छान झाल्या आहेत. एकदम छान झाल्यात वड्या. लहान मुलं, वयस्कर माणसं कुणीही खाऊ शकतील, इतक्या सुंदर ह्या वड्या होतात. बिना पाकाची तिळगुळाची वडी तयार करून झालेली आहे, खूप छान झाली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने होते, तुम्ही नक्की करून पहा. ही तिळगुळाची वडी तयार करताना मी जो गूळ वापरला आहे तो गूळ साधा वापरलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही. नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.